नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुरुष मंडळींना जेव्हा उखाणा घ्यायला लावतात तेव्हा एक पेटंट उखाणा असतो, भाजीत भाजी मेथीची समथिंग माझ्या, पण मी तसा घेणार नाही. अपर्णा माझ्या प्रीतीची भाजीत भाजी मेथीची, कारण शेवटी प्रीत आपली भाजीची आहे, नाही का. मेथीची भाजी तयार करताना लसुणी मेथी नावाचा एक प्रकार सगळीकडे लोकप्रिय आहे, सगळ्यांना आवडतो. मेथीची भाजी आपल्याला लसुणी मेथी करायची, आणि त्यासाठी अर्थात फ्रेश मेथीची पानं 200 ग्रॅम मी ही तोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर गूळ, मोहरी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग आणि आमचूर पावडर. पॅनमध्ये तेल, आणि हे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण भाजी जी आहे मेथी छान चिरून घेऊ. या भाजीची सुद्धा एक अट आहे की भाजी केल्यानंतर ती लगेच खायला घ्या, ठेवू नका, व्यवस्थित चिरून घ्यायचं याला. मेथीची भाजी तोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी पूर्ण दांडी ती तोडल्या गेली पाहिजे असं नाही, थोड्या काही कोळ्या दांड्या जर असतील तर त्यासुद्धा ठेवा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा चव असते. तेल आपलं गरम झालं असेल, त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण. लसूण मात्र भरपूर हवा, कारण या भाजीचं नावच आहे लसुणी मेथी. हिंग, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं. लसूण थोडा लालसर झाल्यानंतर हळद आणि मग बारीक चिरलेली मेथी. हिरवीगार मेथी बघून तसंच तोंडाला पाणी सुटतं, येस. आणि याबरोबर साधं वरण भातसुद्धा चालतो, किंवा तांदळाची भाकर, गरमागरम फुलका, काही चालतं, मस्त, येस. आमच्याच पाण्याने शिजवायचं आहे, वरचं पाणी घालायचं नाही आहे याला. आणि थोडी हाय फ्लेमवरच शिरवा, थोडासा गूळ मी यात घालीन. याला छान परतून घेऊ आणि लगेच आपण सर्व्ह करू. तर लसूण मेथी नक्की करा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज.